शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असताना जंगल भागात खेड्यात शहापूर आगारातून गळक्या बस सोडल्या जातात, त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये पावसाचा सामना करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या असताना त्यात अद्याप सुधारणा झालेली दिसत नाही. तालुक्यात बहुतेक गावांचे दळणवळण बससेवेवरच अवलंबून असते. मुख्य रस्त्यावरील गावे वगळता बऱ्याच गावांना खासगी वाहतूकही नाही, त्यामुळे बस सुस्थितीत राहणे गरजेचे आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची समस्या असताना त्यात आता गळक्या बसगाड्यांच्या समस्येची भर पडली आहे. शहापूर तालुक्यातील कृष्णाचीवाडी कोठेरासह अनेक दुर्गम भागात गळक्या बसगाड्या पाठवण्यात येतात, त्यामुळे आसन असताना प्रवाशांना उभे राहून व बसमध्ये छत्रे उघडून बसण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. तालुक्यातील अनेक खेडी अतिदुर्गम भागात वसल्याने घनदाट जंगलातून ये जा करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे, त्यामुळे अशा गावातील बससेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे डोळखामचे प्रतिनिधी अतुल भुईर यांनी.